सांगलीतील विजयनगरमध्ये त्रिमूर्ती आणि दयानंद हाऊसिंग सोसायटीच्या खुल्या जागेमध्ये सहकार तपस्वी गुलाबराव पाटील स्मृती उद्यानाचा भूमिपूजन सोहळा खासदार विशालदादा पाटील, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आणि DCC बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या वतीनं करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका सोनाली सगरे, माजी नगरसेविका भारती भगत, माजी नगरसेवक संजय औंधकर, मुनीर मुल्ला, DG मुलाणी, प्रमोद पारीख, क्रांतिकुमार मिरजकर, अभिषेक पाटील, अल्ताफ पिंडारी, अजित दुदाळ आदी उपस्थित होते. दयानंद सोसायटी या दोन्ही सोसायटीच्या या ओपन स्पेसमध्ये सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील स्मृती उद्यान करण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा इथं संपन्न होतोय आणि ज्यांनी ज्यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालं ते सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे सहकारी विशालदादा पाटील, श्रीमती जयश्री वहिनी इथं उपस्थित असणारे आणि ज्यांच्या एक अतिशय सुंदर अशा परिश्रमातून कल्पक अशा बुद्धिमत्तेतून जे केवळ सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील एक चांगले सुप्रसिद्ध आर्किटेक्ट म्हणून परिचित असलेले आणि माझे एक अत्यंत जवळचे मित्र माननीय प्रमोद पारीख तिथं उपस्थित असणाऱ्या या भागातील ज्येष्ठ नागरिक एलवी कुलकर्णी साहेब, विजयजी झांबरे आमच्या या सर्व कार्यकर्ता, कारण त्याची जसं या प्लॉटच्या सर्व मोजणीपासून दोन सोसायट्यांचा हा प्लॉट तिथं कायदेशीरदृष्ट्या याला SLR म्हणजे नगर विकासच्या नगररचनाकडं नोंदणी करण्यापासून मला ज्यांचं सहकार्य लाभलं ते मुनीरभाई मुल्ला काही असा थोडासा प्रकार या आमच्या आपल्या सर्व प्रोजेक्टच्या बाबतीत होतोय. अर्थात मुनीरनं त्याच्या अडचणी सांगितल्या उशीर का होतोय आणि दोन सोसायट्यांचा हा ओपन स्पेस, त्यात एका सोसायटीचं नाव ह्या ओपन स्पेसला नव्हतं आणि त्यानंतर ह्या सर्व बाबी म्हणजे आमच्या टेक्निकल सँक्शन्स लवकर झाले परंतु महानगरपालिका असेल, शासनाचा नगररचना विभाग असेल, कलेक्टर ऑफिस असेल, ह्या सर्वच गोष्टींची पूर्तता करण्यात वेळ गेला आणि आता सर्वच बाबीची पूर्तता झालेली आहे. PWDने टेंडर मंजूर केलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेत आणि आता भूमिपूजन आपण केलं. गोखले सरांनी योग्य असा प्रश्न विचारला कॉन्ट्रॅक्टरला की भूमिपूजन झालं आता काम कधी सुरुवात करतो, त्यामुळं त्याचं उत्तर मी ना देता कॉन्ट्रॅक्टरला समोर बोलायला हवा तो तुसा, कारण असं त्याला अर्थात आमचा निश्चित त्याच्यावर लक्ष असणार आहे, त्याच्याकडे पाठपुरावा तर असणारच आहे आणि लवकरच हे अधिकृतरित्या काम. विजयनगर परिसरात जो ओपन स्पेस होता तर त्याचं आज भूमिपूजन झालं आणि त्याला आपले स्वर्गीय गुलाबराव पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थितीतले सर्वच ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, तर म्हणजे हा जवळजवळ 30 घंट्याचा ओपन स्पेस आहे त्यामुळे इथे अत्यंत चांगल्या रीतीने ट्रॅक होणार आहे, लहान मुलांसाठी खेळणी पण येणार आहे आणि उद्यान पण होणार आहे, त्यामुळे ह्या भागातल्या परिसरात म्हणजे एक सुशोभित असा उद्यान होणार आहे, तर त्यासाठी इथल्या सर्व नागरिकांचं सहकार्य सुद्धा मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी पृथ्वीराज बाबांचं मनापासून त्यांना धन्यवाद देते, कारण आणि आपलं हे काम हे प्रमोदभाई पारीख यांनी घेतलंय त्यामुळे हा नक्कीच ओपन स्पेस चांगलाच डेव्हलप होणार आहे आणि ते व्यवस्थित सगळं होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि इथल्या सर्व नागरिकांना आणि बाबांना धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द